आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, जे मंदिर आपला तिथे कोथरूडला औंढा बांधलं गेलं होतं त्या मंदिराला राष्ट्रीय याच्यामध्ये सामावून घेऊन सरकारी अनुदान द्यावं आणि ते मोठं मंदिर बांधून घ्यावं आणि ज्या भक्तांनी मंदिर बांधलं होतं त्या भक्ताला शासकीय अनुदान देऊन त्याला लवकरात लवकर पडव्यांमध्ये सामील करून त्या मंदिराची राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा करावी आणि आम्ही या पुणेकरांना न्याय मिळवून द्यावा. आज महागाईचा वाढता उद्रेक हा पुणेकरांनाच नाही तर देशाला भोगावा लागत आहे. या महागाईमुळं जनसामान्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. सगळं महाग करून ठेवलेलं आहे प्रशासनाने. टू व्हीलर चालवायचं म्हणलं तर पेट्रोल मागे, घर चालवायचं म्हणलं तर गॅस मागे, अन्नधान्य मागे, तेल पिशव्या सगळं महाग करून ठेवले, कांदा मसाला डाळ सगळं महाग करून ठेवले. जगायचं कसं हा मोठा प्रश्न सामान्य पुढं आलेला आहे. अशामध्ये आपल्या पुण्यासारख्या विद्येचा माहेरघर असणाऱ्या शहरामध्ये एक मोठं मंदिर उभं केलं जातं आणि त्यामध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा ठेवला जातो. 33 कोटी देव होतेच आपल्याला, आज अजून एक देव वाढलेला आहे आणि माझी त्या देवाला विनंती आहे, देवा तू आम्हाला पाव आता तरी आणि आमची सर्व महागाई कमी कर आणि पुणेकरांना देशाला करशील तेव्हा करशील. पहिलं मंदिर पुण्यात झाले, पुणेकरांचा थोडासा बोजवारा कमी होईल त्याच्यावरचा. आणि जे काय ज्यांनी मंदिर बांधले त्या मंदिर बांधणाऱ्याला त्या भक्ताला शासनाने पौरात्य द्यावं, शासकीय पगार चालू करावा आणि त्या मंदिराला राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी अशी आमची विनंती आहे. 2 दिवसापूर्वी मंदिर बांधलं, त्याच्यामध्ये देवाला ठेवण्यात आलं, कलयुगातल्या देवाला ठेवण्यात आलं. ज्या कलयुगातल्या देवानं अख्ख्या देशाभर ही महागाई लादली, क्रूड ऑइलचे तेल दर कमी झालेले असताना सुद्धा इंधनाचे दर गगनाला भिडालेत. माणसाला आयुष्य 100 पार जात नाही पण इंधनाच्या दरांनी 100 पार केलेली आहे. असं एक कलयुगातला देव जो या ठिकाणी औंढमध्ये बसवला पण काल रात्रीमध्ये तो देव पळून गेला की देवाला पळून लावलं का जनतेने पळून लावलं याचा शोध पोलिसांनी घेतला जावा, त्या देवाचा शोध घ्यावा आणि पुणेकरांच्या समोर या देवाला उभं करावं. म्हणजे पुणेकर जनता या देवाला जाब विचारतील की महागाई देवा आता तरी आम्हाला पावशील का आणि ही महागाई कमी आता तरी करशील का. आज आम्ही या ठिकाणी या कलियुगातल्या देवाची महाआरती ठेवली होती. महाआरतीचा उद्देश असा होता की आता तरी देवा आम्हाला पावशील का आणि ही महागाई कमी करशील का. या हिंदुस्थानातल्या जनतेने तुला निवडून दिलं, याचसाठी तुला निवडून दिलं का. महिलांची आहे का? महिलांची आहे.